नको माईक नको ना माझा थोडं माग सारखा सर्वांनी शांतता बाळगा. बस निवेदन करा नंतर. नमस्कार, मी आता गेली 25 वर्ष सातत्याने सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिवसेना सुरुवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंसोबत काम केलं. पुणे शहरामधील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता की ज्याने सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस राजीनामा दिला शिवसेनेचा, त्यावेळेस मी सुद्धा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा उपविभागाध्यक्ष होतो. आणि त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा मी पण दिला. आणि मी माझं स्वतःचं संपूर्ण जे काही माझं करिअर आहे ते सन्माननीय राजसाहेब ठाकरेंसोबत आजपर्यंत आहे. आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्व पदाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे. या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिला आहे. कारण गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आणि वारंवार माझ्यावरती माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते, परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली. आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते, त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी माननीय राजसाहेबांपर्यंत माननीय अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या. एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढं पाठवला. आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारचे ज्यावेळेस अप्रोच गेले. आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो. आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला. जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली आणि अशाच 15 वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही. त्यामुळं मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत. मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले, मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत, परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत. कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण नेत्यांना का या गोष्टी कळत नाही आहेत. तुम्ही आत्ता का मला फोन करताय, मग एवढ्या दिवसामध्ये माझी तडफड तुम्हाला लोकांना कळली नाही का? म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय.
आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो. मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाया होत असतील, त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजल जात असेल, मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला. त्याच्याकरता मी माननीय राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचं आहे.